नमस्कार मित्रांनो जी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही स्टडी रिलेटेड काही गोष्टीसाठी जर इथे आला असाल तर कृपया हा व्हिडिओ बघू नका आणि तुम्ही जे वाचलं पैसे भरा आणि तलाठी व्हा अगदी बरोबर वाचलेलं आहे आता तेच मी तुम्हाला सांगणार आहे पैसे भरा आणि तलाठी व्हा ठीक आहे तर म्हणून जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करणारे असाल तर कृपया हा व्हिडिओ बघू नका आणि तुम्हाला स्वतःला डायवर्ट करू नका ठीक आहे तर हे रिक्वेस्ट आहे माझी आता बघा काय नेमकं मॅटर आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं काय कारण आहे कारण बऱ्याच वेळ सुद्धा मी मला याच्यावर व्हिडिओ बनवायचा होता पण असं वाटत होतं की आपण नको बनवायला कारण की आपण अभ्यासावर जास्त फोकस ठेवूया मुलांच्या पण असं वाटलं की हे मॅटर जे चालू आहेत तर मला ते राहलं नाही आणि असं वाटलं की मी माझ्या या माध्यमातून मा तुम्हाला मी अवेअर करून आवश्यक असेल आणि या गोष्टीवर मी आवर्जून बोललं गेलेलंच पाहिजे ठीक आहे तर काय आहे हे मॅटर आणि मी का बरं बोलायला आलो आहे ते म्हणजे हे गैरप्रकार या गैरप्रकारावर बोलणं खूप आवश्यक आहे ठीक आहे आता काय होत आहे पेपर फुट फुटत आहे तुमचे तिथे सेटिंग लागत आहेत काही जण पैसे घेऊन सगळ्या गोष्टी करत आहेत त्या गोष्टीवर बोलणं आवश्यक आहे तर हे बघा इथं शिवराणा ह्या जो वन विभागाचा जो पेपर झाला होता फॉरेस्ट गार्डचा त्याच्यामध्ये हे डमी उमेदवार बसवले होते आणि त्याचा जो मेन प्रमुख होता तो कोण होता शिवराणा करिअर अकॅडमीचा संचालक कोण होता सचिन गोमलाडू हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा हा उर्फ राजपूत याला असंही ओळखलं जातं आणि मित्रांनो विशेष म्हणजे या माणसाला पूर्वी सुद्धा पोलीस भरती प्रकरणात पकडलं गेलं होतं आणि तरी सुद्धा टी सी एसने याला सेंटर म्हणून निवडलं टी सी एसने मान्यता दिली म्हणजे तुमच्याकडे सरळ सरळ पुरावे आहेत तुमच्याकडे सरळ सरळ ब्लॅक लिस्टेड कॅन्डिडेट आहेत ब्लॅक लिस्टेड सेंटर आहेत -लिस्टे आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याला परत परत देत आहेत याचा सरळ अर्थ एक निघतो मित्रांनो तुमचे धागे दोरे वरपर्यंत पोहोचले आहेत तुम्हाला सुद्धा या सेंटर या अकॅडमीकडून पैसा मिळतो आणि जर हा सचिन गोमलांडू इतक्या बिंधास पद्धतीने सगळ्या गोष्टी करतोय मुलांना आणि या आधीच्या सुद्धा प्रकरणामध्ये हा इन्व्हॉल्वमेंट होताच म्हणजे सगळे त्याचे हात किती वाढलेले आहेत की त्याची किंमत हिंमत किती वाढलेली आहे आणि तरी सुद्धा पोलिसांचं याला काही करत नाही सरकार डोळे बंद करून बसलेले आहे म्हणजे सामान्य लोकांनी सामान्य विद्यार्थ्यांनी अभ्यास करूच नाही का बरं करावं त्यांनी बिचारे ते चोवीस चोवीस तास सगळ्या घराची मेहनत करून घराला सांभाळून सगळी मेहनत करून सगळं कामधंदे करून बिचारे अभ्यास करायला बसतात चोवीस चोवीस तास त्यांचा डोकं अभ्यासात असते अशा प्रामाणिक विद्यार्थ्यांचा हा लॉसच आहे अशा प्रामाणिक विद्यार्थ्यांनी अभ्यास करूच नाही का सर सर तुम्ही तसं सांगा आपल्याला सरकारने आम्हाला सांगावं एका कागदीपत्रावर लिहून द्यावं की तुमच्या स्वतःच्या किडने विका आणि जॉब मिळवा तसं करू या विद्यार्थी तसे करतील तसे त्यांचं मरण यातना सुरूच आहे रोज काय होणार या विद्यार्थ्यांचं तुम्ही जर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि एक या आणि अशा लोकांच्या ज्यांच्या स्वतःच्या अकॅडमी आहेत अशा बघा या इथं बघा असे हे हे तीन हे काल परवा सापडलेले नमुने आहेत ठीक आहे यांची नावं लक्षात घ्या संदीप भूतेकर त्यांचा अण्णाजी काकडे त्यांचा अमोल निचड हा अनिल कांबडे असं म्हणतात या अनिल कांबडे थोबाड बघा कसं आहे या अनिल कांबडेला स्वतःला कॅन्सर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचे असे पैसे लुबाडणार आहे काय त्याला काय भेटणार काय यांना हे त्याची कर्माची फडच आहे या लोकांसोबत काय चांगलं होणार आहे असंच होणार आहे म्हणून ते कॅन्सर वगैरे तुम्हाला अशा प्रकरण दिसते हा धनराज निचड हा कुठलाय राहणार अकोटचा आहे अकोल्याचा त्यानंतर अनाजी धनाजी काकडे हा साताऱ्याचा आहे संदीप भूतेकर हा सुद्धा साताऱ्याचा संभाजीनगर ठीक आहे सध्या साताऱ्याला राहतो ठीक आहे त्यांना रंगेहात पकडलं हा अनिल कांबे ज्याला स्वतःला कॅन्सर झाला आणि यांची अकॅडमी आहे बघा भूतेकर यांची अकॅडमी नव साताऱ्यामध्ये नवराज्य अकॅडमी साताऱ्याची मुलं बघत असाल तर बघा त्या अकॅडमीकडे जरा थोडस त्यानंतर त्यानंतर इथे कांबडे कांबडेच कोण आहे हा मानसी अकॅडमीचा हा कांबडे अनिल कांबडे ज्याला स्वतःला कॅन्सर झालेला आहे तुम्ही जर असे प्रकरण करत असाल हे ह्या अकॅडमी तुम्ही लक्षात राहू द्या मित्रांनो ठीक आहे आणि विशेष म्हणजे मला तर त्याच्यापेक्षा वाईट असं वाटतं की हे सगळं याच्यातले काही जण माझी सैनिक आहे किंवा माझी सैनिकचं स्टिकर लावून फिरत आहेत गाडीला कार ही त्यांची गाडी दिसते म्हणजे तुम्ही जर खरंच जर ही मोठी शोकांतिका आहे तुम्ही माझी सैनिक म्हणून काम केलंय आणि इतके मोठ्या प्रमाणात जर तुम्ही हे गोष्टी करत आहे तुम्ही देशाची से सेवा करली आहे तुम्ही बॉर्डरवर आहे शंका निर्माण होते तुम्ही तुमच्या त्या सैनिकांच्या नावावर कडीमा फासली असे दिसते आणि काही काही सेंटरला तर इथे कर्मचारी जे सेंटरचे कर्मचारी तेच घोटाळ्यामध्ये सापडलेत असे जर प्रकार होत असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर हे एका सेंटरचं मॅटर आहे ते मॅटर हाती का लागलं ला कारण की तिथे कोणीतरी धाड टाकली म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि रोज महाराष्ट्रात कितीतरी सेंटरवर परीक्षा होतात ज्या प्रायव्हेट सेंटर आहेत हो ते त्या सेंटरवर अशा काहीच नियंत्रण नाही मग असे तिथे पण गोष्टी होत नसतील याची काय गॅरंटी रिसेंटली कोल्हापूरमध्ये ते एक मॅटर झाला तो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल आहे तो व्हिडिओ सुद्धा मी ऍट द एंड ऑफ त्या मध्ये अटॅच करून देईल तो तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जर गोष्टी होत असेल तर तुम्ही सरळ सरळ सांगा की सामान्य विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की नाही करायचा हे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक गोष्ट सोबत लक्ष केसात ब्लूटूथ आणि परीक्षा सांगले त्यामुळे उत्तरे औरंगाबाद मधून हे एक हे तुम्ही सुद्धा वाचलेलं आहे तर तुमची खबरदारी काय जवळपास पाच कोटी हे जामारसाठी जमा झालेले आहेत जसं ते विधिमंडळामध्ये एका मंत्र्यांनी सुद्धा मांडलं तो हिशोब कसा झालेला आहे एक हजाराचा ना त्याच्यामध्ये तुमचं ते जामर आहे त्यानंतर मेटल डिटेक्टर आहे त्यांचा सेक्युरिटी आहे याच्या सगळे सगळ्यासाठी तो पैसा घेतला हजार रुपये हजार रुपये सरकारला हा पैसा देता येऊ शकला असता पण त्यांनी आपल्या खिशातून घेतलेला आहे कशासाठी आपल्यासाठी पण मला सांगा या गोष्टीमधल्या किती गोष्टी सेंटरवर फॉलो होतात एक दोन पोलिस असतात ते पोलिस कधी दिसत नाही कधी चहा प्यायला गेलेले असतात कधी सेंटरवर नसतात त्यानंतर त्याच्यात सोबत असतात ते जामर जामर कुठल्याही सेंटरवर नसते ठराविक सेंटरवर असतात आणि तिथे त्याचा उपयोग होतो नाही होत हे शंकाच आहे त्यानंतर ते मेटल डिटेक्टर मेटल डिटेक्टरचा उपयोग होत नाही तर तुमचे कोणीतरी मोबाईल आत घेऊन जात असेल कोणीतरी ते कानात मायक्रोफोन घेऊन जात असेल ब्लूटूथ डिवाइस घेऊन जात असेल तर ते मेटल डिटेक्टरचा अर्थ काय तुम्ही सगळं जर तुम्ही सगळ्या चेकअप करताय तरी सध्या ह्या गोष्टी होत आहेत याचा अर्थ तुम्ही हजार रुपये फक्त किसे भरण्यासाठी घेतले आहेत आमच्याकडनं आणि एवढं सगळे प्रकरण होत आहेत इथे तुम्हाला काही नावं सांगतोय बघा हे नावं नेहमीच्या यादीत असतात नेहमीच्या प्रकरणामध्ये सापडलेले आहेत हे बघा हा गुमलांडू त्यानंतर रतन नारडे आहे आणि इकडे हा एक प्रकरण एक नाव तुम्हाला सांगतो चत्तर सिंग गुसिंगे ठीक आहे हा गुसिंगे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या प्रत्येक यादीमध्ये टॉपर होता प्रत्येक यादीमध्ये पहिल्या टेन मध्ये याच नाव असायचं या गुसिंगेचं अजून कोणी का काय नाही केलंय एम आयडीसीची परीक्षा झाली त्याचे सुद्धा याचं नाव प्रथम होतं त्यानंतर मागच्या वर्षी तलाठीचे भरती झाले याच्यात सुद्धा त्याचं नाव प्रथम होतं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जेवढ्या परीक्षा झाल्या ना याच्यामध्ये याचा हा प्रथम होता त्याचं टॉपमध्ये याचं नाव होतं गुसिंगे आणि गुसिंगेच्या रिलेटेड आणि तिथं काही सरनेम आहेत ते सरनेम मला सध्या आठवत नाही ते सरनेम तुम्ही एकदा जाऊन बघा सगळे लिस्ट तुम्हाला लक्षात येईल मग हे सगळं मॅटर औरंगाबादमधलं आहे औरंगाबाद औरंगाबाद मी यासाठी म्हणतोय की संभाजीनगर म्हणताना मला थोडंसं वाईट वाटतंय संभाजी महाराजांचं नाव जेव्हा या अशा प्रकरणामुळे घेतलं जातं ना तेव्हा खरंच वाईट वाटतं असं वाटतं कधी कधी ते औरंगाबाद होतं ते बरं होतं हे संभाजीनगर मधले आहे आणि सगळ्या गोष्टी यांची लिंक पूर्ण संभाजीनगरलाच लागलेली मग संभाजी नगरमध्ये एवढं मॅटर आहे ते पोलीस व्यवस्था आहे राज्य व्यवस्था आहेत मंत्री आहेत संत्री तरी हे लोक पकडले जात का नाही इतकी का बरं हिंमत आहे मागे एक मॅटर झालं होतं की पोलीस जेव्हा त्यांना पकडायला गेलं होतं ते गुसिंगे फॅमिली वगैरे गुजरात आणि गुसिंगे फॅमिली तर त्या लोकांनी तिथे सोयीस्करित्या विथ प्लॅनिंग पोलिसांच्या गाड्यावर अटॅक केला त्यानंतर काय झालं मॅटर जर तुमच्या एवढ्या मोठ्या यंत्रणेवर हे लोक येऊन दहा बारा लोक येऊन अटॅक करत आहेत म्हणजे पोलीस यंत्रणेपेक्षाही मोठे झालेले लोक आहेत काय करावं मित्रांनो आता तुम्हीच काय ते करू शकता आणि एक सरकारला माझं सांगणं असेल जो कोणी हा व्हिडिओ ऐकत असेल ही तरुण पिढी आहे ही तरुण पिढी आत्महत्या करणारी नाही आहे ही तरुण पिढी हान मारणार नाही या तरुण पिढीला असं नागवलं या तरुण पिढीला तुम्ही असा त्रास दिला ना एक दिवस या शहरातच नक्षलवाद निर्माण होईल तुमच्या खेड्यापाड्यामध्ये नक्षलवाद दिसेल हा तरुण पिढी स्वतः मरणार नाही पण दुसऱ्या मारणार असेल व राहणार नाही आणि त्याचे पहिले कॅन्डिडेट तुम्ही असाल हे लक्षात घ्या स्वतः मरणार नाही पण तो मारून जाईल कोणाला तरी त्यामुळे या तरुण पिढीला तुम्ही असं त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याच्यासोबत खेळू नका या प्रकरणांचे सोक्ष मोक्ष लावा या प्रकरणाला तुम्ही बंद करा प्रामाणिक विद्यार्थ्यांचा लॉस करू नका ही साधी वनरक्षकाची परीक्षा आहे येत्या काळामध्ये जवळपास पाच ते सहा विभागाच्या परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये कृपया करून असे प्रकरण होऊ देऊ नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला काय होत आहे नाही होत आहे याची सुद्धा लक्षा, तुम्ही लक्षात तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा तलाठी होणार आहे तलाठी असं पद आहे ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची खूप दाट शक्यता आहे ग्राउंड लेवलचं पद आहे सगळ्यांना तलाठी बद्दल काय आहे तलाठी कशा लेवलची पोस्ट आहे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात काहीतरी होणार आहे त्यामुळे हे सगळं तुम्ही खबरदारी करू शकता तेरा लाख फॉर्म आलेले आहेत ठीक आहे आणि जो कोणी तुम्हाला असं आमिष देत असेल ना मी दहा लाख देतोय दहा लाख तुम्हाला लावून देतोय पंचवीस लाख द्या तुम्हाला लावून देतोय तर त्याच्या सरळ तुम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट करा तुमचं नाव गुपित राईड पोलिसांना कॉन्टॅक्ट करा मंत्र्यांना ईमेल करा काही करा पण अशा लोकांना आळा घाला आज तुम्हाला दहा लाख मागत आहे उद्या कोणाला मागतील त्यामुळे हे प्रकरण थांबवले पाहिजे ठीक आहे याच्यानंतर बऱ्याच परीक्षा होणार आहे नगर हजार एकोणीस मध्ये अशाच पद्धतीने तिथे मुलं लागलेली होती तेव्हा सुद्धा बरेच मॅटर झाले पण तरी सरकारनं खबरदारी घेतली नाही आणि यावेळी सुद्धा सरकार तेच करणार आहे कारण की सरकारचं एकच म्हणणं आहे परीक्षा पारदर्शक होत आहे सरकारने डोळे बंद केलेले हे हे त्यांना वाचता येत नाही हे त्यांना दिसत नाही हे व्हिडिओ व्हायरल झालेले त्यांना कळत नाहीत त्यामुळे सरकारने डोळे बंद करून ठेवलेले आहेत असो तुम्ही समजदार आहेत तुम्हाला काय करायचं व्यवस्थित करायचं ह्या गोष्टी मला तुम्हाला निगेटिव्ह तुमच्या डोक्यामध्ये वातावरण पसरवायचं नाही तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा फोकस राहा पण अशा गोष्टींना सुद्धा आळा घालणं आवश्यक आहे या गोष्टींकडे तुम्ही थोडं थोडं लक्ष देत राहा तुम्ही बोला व्यक्त व्हा तुम्ही व्यक्त व्हा व्यक्त झाल्याशिवाय ह्या गोष्टी बंद होणार नाहीत ठीक आहे चला तर मग आपण भेटूया हा व्हिडिओ आपल्या अभ्यास रिलेटेड नव्हता मला टाकायची इच्छा नव्हती पण या गोष्टीवर मला बोलणं आवश्यक वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे ठीक आहे भेटूया आणि हा व्हिडिओसाठी मी तुम्हाला कुठलंही सबस्क्रिप्शन मागणार नाही मी तुम्हाला म्हणणार नाही की याला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला सुद्धा मी म्हणणार नाही पण मी एवढं नक्की म्हणेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा त्यांना हा तुमचा आवाज त्यांना कडू द्या जिथपर्यंत हा व्हिडिओ जाता येईल शेवटच्या घटकापर्यंत हा व्हिडिओ नेण्याचा ने ने प्रयत्न करा धन्यवाद